आंबेगाव तालुक्यातील मंजर येथील लोंढेमळा येथे विद्युत वितरण कंपनीच्या तारांच्या झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे 15 एकरपेक्षा अधिक ऊस जळून गेलाय. यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. यापूर्वी 2 वेळा शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळल्याच्या घटना घडल्यानं ग्रामस्थांनी शेतातील विजेचे खांब हटवण्याची मागणी केली आहे. तालुक्यात कारखाने आल्यामुळे आणि मुबलक पाणीसाठा आल्यामुळे येथील शेतकरी ऊस शेती ही मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यातच शेतीच्या बांधावर विद्युत वितरण कंपनीच्या तारा आणि त्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागणं हे नेहमीचंच झालंय. या प्रकाराला सर्वस्वी महावितरण जबाबदार असून अनेक वेळा शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही महावितरण या प्रकाराविषयी गंभीर नसल्यानं तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी या प्रकारात लक्ष घालावं अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. लोंढेमळा येथील शेतकरी याच्या शेतातील 19 एकरपेक्षा क्षेत्रातील ऊस जळालाय. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब थोरात, सीताराम लोंढे, सामाजिक कार्यकर्ते जे के थोरात यांनी भेट देऊन पाहणी केली असून भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जळालेला ऊस गाळपासाठी तातडीनं नेला जाईल अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली आहे. दिनांक 24/2/2020 इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या खांबल्यावरून पार्किंग होऊन इथे साधारणतः 15 एकर जळालेलं आहे. त्याची नुकसान आता कदाचित भरून निघणार नाही. इलेक्ट्रिक बोर्डाने जरी नुकसानीचं पण 4 वेळा पंचनामे करून सुद्धा 4 वेळा ऊस जळालेला आहे, त्याची काही आज सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही, त्याची त्यांनी दखल घ्यावी. आज सोमवार दिनांक 24/2/2020 रोजी दुपारी 2:30 लोंढेमळा या परिसरामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विद्युत वाहिनी तारांमुळे लोंढेमळा परिसरातील 20 ते 25 एकर ऊस जळून खाक झाला आणि ही जळीत होण्याची 3री वेळ आहे. मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीसुद्धा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या या तारांमुळे इथलच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आज तलाठी मंचर यांनी पंचनामे केले, मागच्या वर्षी पंचनामे केले होते पण शेतकऱ्यांना त्या नुकसान भरपाई तर मिळालीच नाही. माझी विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घालून MSCB मंचर आणि परिसरातील या तारांचं पोल या हटवून बाहेरच्या ठिकाणी कुठेतरी एका बाजूला हे करावे, म्हणजे दरवर्षी जे नुकसान होतं शेतकऱ्यांचं ते होणार नाही. आणि साहेबांनी तातडीने लक्ष घालून या शेतकऱ्यांचं जे ऊसाचं जळी झालेलं आहे याला नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी सोमवार दिनांक 24/2/2020 दुपारी 2 ते 2:30 सुमारास MSCBच्या पोलवर स्पार्किंग होऊन साधारणपणे 15 ते 16 एकर ऊसाचं जळीत होऊन खाक झालेलं आहे. आणि ह्या MSCBच्या तारांच्या झोळामुळं हे वारंवार 2-3 वेळा असे प्रकार ह्या परिसरात घडलेले आहेत. तर हा परिसर साधारण लोंढेमळा गणराज कार्यालयापासून साधारण 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि ह्याच परिसरात अशाच घटना 2-3 वेळा झालेल्या आहेत. आणि वारंवार MSCBकडे अशा तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. आताही पण हा ऊस जरी कारखान्यात गेला तर ऊसामागं प्रत्येक टनामागं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि होणारा खर्च काही शेतकऱ्याचा भरून शकत नाही. ज्ञानेश्वर खिरड, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव.